तर मित्रांनो, रॉकी भाई हा जिवंत आहे की मेला? हा प्रश्न तुमच्या देखील मनात नक्कीच आला असेल, कारण तुम्ही KGF चॅप्टर 2 मध्ये पाहिलेच असेल की शेवटच्या क्लायमॅक्स सीनमध्ये रॉकी भाई मेला असल्याचे त्यांनी दाखवलेले आहे. परंतु येथे खरंच हे घडलं आहे की त्यामागे काही गुढ रहस्य आहे. कारण मित्रांनो, KGFचा चॅप्टर 3 सुद्धा हा येत आहे, जे की आपल्याला KGF चॅप्टर 2 शेवटी दिसलेच असेल. मग आता रॉकी भाई शिवाय हा KGF चॅप्टर 3 कसा बनणार? कारण मित्रांनो, त्याचीच तेथे मुख्य भूमिका आहे. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीत KGF चॅप्टर 3 खरोखरच रॉकीबाईचे पात्र हे जिवंत ठेवण्यात आले आहे की नाही, की तो खरोखरच मेला आहे. याबद्दलच मित्रांनो, आम्ही तुम्हाला काही 5 असे फॅक्ट सांगणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की रॉकीबाई हा जिवंत आहे की मृत पावला आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू की रॉकीबाईची कहाणी ही जेव्हा सुरू होते तेव्हा त्यात दाखवलेला पहिला मुद्दा म्हणजे आई आणि मुलामधील प्रेमाबद्दल, जी की आज तिने ते दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये एक मूल हा त्याच्या आईला म्हणतो की तुझ्यासाठी मी सर्व जगाचे सोने हे घेऊन येईल. तर येथे मुलाने म्हणलेले हे शब्द याचा अर्थ असा नाही की फक्त कोलार गोल्ड फील्ड येथेच तो कब्जा करून तेथील सोने आईला आणून देईल. तर मित्रांनो, यापेक्षाही त्याला असे म्हणायचे आहे की जगभरातील जिथे जिथे सोने सापडेल तिथे रॉकीबाईचाच बोलबाला असेल. असं काय येते रॉकीबाईला लहानपणी आईला म्हणायचे आहे. चिक मित्रांनो, या चित्रपटाचा प्रत्येक डायलॉग हा खूप महत्त्वाचा ठरतो, कारण इथे रायटरने खूप विचार करून या चित्रपटाचे प्रत्येक डायलॉग हे लिहिले गेले आहेत, जे की ते कुठेही हे डायलॉग हवेत फेकण्यात आले नाही. कारण इथे जे डायलॉग आहेत ते पुढे काय घडणार आहे याबद्दल सांगतात. नंबर 2, तर मित्रांनो, इथे दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रॉकीबाई ज्या समुद्र मार्गाने जात आहे त्या मार्गाने अनेक नौदलाचे लोक हे तिथे असतात, मग ते भारतातले असोत किंवा इतर देशांतून. तर या सर्वांनाच आपल्या बाजूने रॉकीबाई बोलवतो आणि नेव्हिगेट करत मी इथे आहे, मला मारून टाका अशा काही प्रकारे बोलतो. तर मित्रांनो, यानंतरून सर्व नौदलाचे लोक देखील इथे येऊन रॉकीला वॉर्निंग देतात, तुझ्या जहाजाचे इंजिन हे थांबव नाहीतर आम्ही तुझ्या अटॅक करू. तर मित्रांनो, यानंतरून रॉकीबाई या सगळ्यांना बोलतो की मला मारा, मी इंजिन काही बंद करणार नाही. तर मित्रांनो, यावरून तुम्ही विचार करू शकता की ते रॉकीबाईचा काहीतरी मास्टर प्लॅन आहे. जे की मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू जिथे नौदलाचे लोक हल्ला करतात, अटॅक करतात, तेथे जेव्हा रॉकीबाई आणि सोने हे समुद्रात पडतात तेव्हा मित्रांनो ते 20,000 फूट समुद्राच्या खाली खोलवर गेलेले आहेत, जेथून मानव आणि सोने हे दोन्ही काढताने अशक्यच आहे. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीत आता प्रश्न असा येतो की रॉकीबाईला स्वतःला का मारायचे आहे? रॉकीला जगाच्या नजरेत आपण मेलेले का दाखवायचे आहे? तर मित्रांनो, चला तर तिसऱ्या फॅक्टमध्ये जाणून घेऊया. त्याआधी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहून व्हिडिओला सोडून जातात. तर मित्रांनो, तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो, सपोर्ट करा आपला मराठी चॅनल सबस्क्राईब करून. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत, आणि केला असेल तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यामुळे आम्हाला मोठे मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओंसाठी. नंबर 3, तर मित्रांनो, इथे तिसरी मोठी वस्तुस्थिती म्हणजे पुढील क्लायमॅक्स सीनमध्ये असे 16 देश दाखवले आहेत ज्यांची गव्हर्नमेंट हे रॉकीला शोधत आहेत. जे की आता रॉकीने इथे असे काही गुन्हे या देशात केले आहे त्यामुळे रॉकीच्या मागे 16 देशांचे सरकार हे मागे लागले, आणि त्यामुळेच इथे रॉकी यामुळे खूप समस्यांमध्ये अडकलेला होता. आणि अशा परिस्थितीत रॉकीला संपूर्ण जगासमोर स्वतःला मृत्यूसिद्ध हे करावे लागले, आणि यामुळेच मित्रांनो रॉकीने मरण्याचा प्लॅन केला. तर मित्रांनो, आता रॉकीने इथे मरण्यासाठी समुद्राचाच मार्ग का निवडला असा प्रश्न इथे उपस्थित होतो. त्यामुळेच आता आपण 4th मुद्द्याबद्दल बोललोत. तर मित्रांनो, इथे 4th मुद्दा जो दिसला तो म्हणजे इथे खूप सोने होते, आणि त्यामुळेच हे सोने लपवण्यासाठी समुद्रापेक्षा मोठा आणि सुरक्षित जागा ही कुठेच नव्हती, आणि म्हणूनच इथे रॉकीबाईने समुद्राचा मार्ग हा निवडला. आणि इथे अजून एक गोष्ट मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू की ते सर्व देशांच्या नेव्हीला रॉकीने लोकेशन शेअर केले आणि सगळ्यांना स्वतःकडे बोलवलेले आणि म्हणाला तुम्ही मला मारून टाका. तर रॉकीच्या जहाजावर हल्ला होताच रॉकीचं जहाजाचे सोने त्याच पाण्यात म्हणजेच त्याच समुद्रात बुडले, आणि असे दृश्य इथे दाखवले होते. आणि त्यामुळेच या आता सर्व देशांच्या सरकारला असे वाटत आहे की रॉकी हा मेला आहे. चिक मित्रांनो, आता रॉकीचा इथे प्रकरण संपले आणि रॉकीची कहाणी ही इथेच थांबली आहे असे वाटून येते. परंतु मित्रांनो, इथे खरंच रॉकीबाई हा मेला का असा प्रश्न उपस्थित होतो. तर चला तर 5व्या पॉईंटमध्ये तो देखील जाणून घेऊयात. तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी इथे आज आम्ही 500 लाईकचे टार्गेट फक्त 500 लाईकचे टार्गेट हे ठेवलेले आहे, जे की मित्रांनो तुम्ही नक्कीच पूर्ण करसाल आमचा विश्वास आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा, ज्यामुळे आम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळेच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. नंबर 5, तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिग्दर्शक इतका वेडा नाही की ज्या पात्राकडून त्याने इतके पैसे कमवले त्याला तो मारेल.
कारण मित्रांनो हा चित्रपट 3-3 वेळा लोक जाऊन पाहत आहेत, जे की रॉकीमुळे, रॉकी भाईमुळे, आणि त्यामुळे चित्रपटाची संपूर्ण कथा ही रॉकीवरच आहे, जे की रॉकीचे पात्र इतक्या लवकर तरी डायरेक्टर मरू देणार नाही. आणि मित्रांनो प्रशांत नील जे की KGF डायरेक्टर आहेत, त्यांनी चॅप्टर 3 आधीच तयारी ही केली आहे. जर आपण KGF चॅप्टर 3 काय होईल आता याबद्दल बोललो तर मित्रांनो इथे आपल्याला या चॅप्टरमध्ये हेच कळेल की रॉकीने ते सोने हे समुद्राच्या पाण्यात कसे वाचवले आणि स्वतःला देखील समुद्राच्या पाण्यातून कसे वाचवले. कारण रॉकीने ही योजना हा प्लॅन आधीच केलेला. कारण मित्रांनो रॉकीने हा प्लॅन फक्त गव्हर्नमेंट जे की इतर देशांचे होते त्यांना दिशाभूल करण्यासाठी केला होता. आणि याशिवाय KGF चॅप्टर 3 कथा ही आपल्याला खूपच रंजक असताना दिसणार आहे. आणि KGF चॅप्टर 3 आपण रॉकी भाईला नक्कीच पाहणार आहोत. आणि हेच फायनल आहे जे की मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपल्याला रॉकी भाईने ते सोने कसे वाचवले आणि स्वतःला देखील तिथून कसे वाचवले हे पाहायला मिळेल. कारण मित्रांनो रॉकी बाई एका सोन्याच्या बिस्किटासाठी संपूर्ण पोलीस स्टेशनची नासधूस करू शकतो. तर तुम्ही येथे विचार करू शकता की येथे एवढे मोठे सोन्याचे कंटेनर होते आणि त्यामुळे मित्रांनो रॉकी बाई सहजासहजी हे सोने काही सोडणार नाही. कारण मित्रांनो रॉकी बाई इतका वेळा नाही जे की उलट तो संपूर्ण जगालाच वेळ लावतो. आणि चॅप्टर 3 देखील आपल्याला असेच काही पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटते की रॉकी बाई हा चॅप्टर 3 असेल की नाही, तसेच चॅप्टर 3 हा कशाप्रकारे असेल तुम्हाला काय वाटते, तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर 6. तर मित्रांनो आता सलार आणि KGF यांचा काय संबंध आहे याबद्दल जाणून घेऊयात. तर मित्रांनो इथे सलार हा KGF येऊ शकतो कारण या दोघांचे लेखक, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, निर्माता आणि प्रोडक्शन हे सर्वच काही सारखे आहे. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे KGF चॅप्टर 2 या मुलाची जी आई दिसत आहे तीच व्यक्ती सलारमध्ये देखील आई आहे, जे की मित्रांनो तिचा मुलगा इथे हिरो म्हणून दाखवला आहे. आणि त्यामुळे जर त्यांचा मुलगा हा सलारमध्ये हिरो असेल तर तोच KGF चॅप्टर 2 पाहिलं तर त्यांचा मुलगा हा होता. जी की मित्रांनो याचा अर्थ असा की हा मुलगा पुढे जाऊन सलार बनेल असा काही अंदाज येथून बांधला जात आहे. कारण तो रॉकीला देवासारखा मानत होता आणि म्हणूनच येथे हा मुलगा रॉकीला KGF पाण्यात बुडण्यापासून देखील वाचू शकतो असे काही बोलले जात आहे. तर तिथेच हे व्यतिरिक्त आपण एक पाहिले तर इथे या मुलाने KGF जे काही गोष्ट गळ्यात घातली आहे अगदी तीच गोष्ट त्यांनी सलारमध्ये देखील घातलेली आहे. त्यामुळेच मित्रांनो इथे असते की सलार आणि KGF यांचा संबंध बांधला जात आहे. तर तुम्हाला काय वाटते की KGF आणि सलार यांचा खरोखरच संबंध आहे का, तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो हे होते ते काही 6 ज्यावरून आपण असे मानू शकतो की KGF चॅप्टर 3 आपल्या रॉकी बाई हा नक्कीच दिसेल. तसेच चॅप्टर 3 आपल्याला काही काही गोष्टी दिसू शकतात ते देखील आम्ही व्हिडिओमध्ये हे सांगितलं जाईल. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.